ए आला रे आला, अरे गोविंदा आला, अरे गवळ्याच्या पोरीने जरा मटकी सांभाळा, टेन्शन न लेता ये बंद, तुम्ही किती पण उंचावर बांधा. अरे यार, आपण तर या गोविंदा सणाच्या उत्साहात काहीतरी मिस करतोय. हो, तुम्हाला वेलकम करायला, तर चला मी तुम्हाला आता वेलकम करतो. मिस्टर ॲनिमेशन शेळके ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज तर दयांडी आहे, मी तर सुट्टी घेतली आहे. कियशनी पण सुट्टी घेतली, कियशनी सुट्टी घेतली, भरपूर दिवस झाले तो बालेवाडीला जात नाही, आजारीचा बहाना केला आहे आणि घरीच राहतो ठोंब्या. ही प्रत्यक्षाने मला फोन केला, मी बस स्टॉपवरतीच आहे, मी घरी यायला निघाले. आमच्या सागर कुटीर संघ सातमंगला येथील जेवढ्या पण हांड्या आहे त्यांचा मी व्हिडिओ शूट घेणार आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं पण आहे. तसंच मी ते शूट करत वरती नाक्यावर जाणार आहे आणि प्रत्यक्षात तिकडूनच कामावरतून आल्यानंतर मला तिकडेच भेटेल वरती नाक्यावर, मग आम्ही तिघे मिळून घरी येणार आहे. तर चला तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि आमच्या एरियातल्या जेवढ्या पण हांड्या आहे ना तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. मनसेच्या हंडीची तयारी खूप छान प्रकारे झालेली आहे, तर नक्कीच आपण संध्याकाळी बघायला येऊया. आता प्रत्यक्ष पण आपल्या भेटलेली आहे, चला तर आपण घरी जाऊया. आताच आम्ही मैदानात पोहोचलेलो आहे, आता लेडीजची हंडी फुटणार आहे, बाकीच्या दोन आहे हंडी त्या संध्याकाळी फुटणार आहे, तर ते आता थोडीशी बघून मजा घेऊया त्याची आणि घरी जाऊन लवकरात लवकर कामं आटपून 6 वाजता परत पुन्हा आपण हंडी बघायला जाऊया वरती. हंडी बघूया तिकडे पण आताशी एन्जॉय चालू आहे, हंडी फोडायला खूप टाईम लागतील म्हणजे लक्षात मुलं, त्याच्यामुळे बोलले की सातबंगल्याच्या नाक्यावरती जाऊन बघूया आपण हंडी, कारण की ह्यावर्षी जी सातबंगला हंडी भरत होती मनसेवाल्यांची ती त्यांनी शक्यपशीच भरवलेली आहे आणि वटेश्वर मंदिरापाशी शिवसेनेची दरवर्षीप्रमाणे ती पण भरलेली आहे. तर चला आपण दोन्ही हंडीचा आनंद घेऊया. हाय,
आम्ही नाक्यावरती आलो, अजून काय अंडी सुरू झाली नाही आहे. 6:30 टाइम दिलता पण तिथे साखीचे मित्रमंडळ भेटले, ते बोलले 7:30 किंवा 7 वाजेल. अजून 8:30 मी बोललो की आजारी आणलं तर 20 दिल्या पण तर आपण त्याला घरी घेऊन जाऊ. आम्ही रिटर्न निघालेलो, 8:30 बाजूला पाणीपुरीवाला आहे, तर मला पाणीपुरी खायची. तर चला आम्ही आता पाणीपुरी खातो आणि मग त्याला घरी जाऊन सोडूया. त्याच्यानंतर मग थोडंसं घरचं काम वगैरे आठवून एकटं येणार आहे बाकीचे ब्लॉग यायला. तर चला, अगर प्रतीक्षाला यायची इच्छा असेल तर प्रतीक्षा येईल. ते पहिलेच मला वाटत गेलेले त्याच्यामुळे मी बोललो एकटाच जातो. चला आता आपण पाणीपुरीचा खाण्याचा आनंद घेऊ. आणि पुलीची गाडी बरोबर परवा लागली मी बघा. पुलीची गाडी दिसती आहे ना, टीएन बोलतो पुलीची गाडी. आणि टीएनला तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? काय व्हायचं सांग. पोलीस आणि डॉक्टर व्हायचं ना. बघा पुलीची गाडी. हा भैया सुका पुरी देतो ना. तसे दोघं मागले की खातात आहे. पप्पाला विचारतात तरी का बाबा तुम्हाला खायची आहे. माझी काय टीम बरोबर. पाणी पाहिजे तुम्हाला? चल पडापड आवडतो. फुटल्यानंतर यशने आम्ही डीजेवरती थोडासा एन्जॉय केला. यश भिजल्यानंतर त्याला थंडी लागायला लागली. त्याला मी त्याच्या आजी तिथे सोडून आलो आणि प्रतीक्षाला बोललो चल आपण थोडासा एन्जॉय करूया. नंतर मग प्रतीक्षा आणि मी थोडासा एन्जॉय केला. तर मी थोडासा ब्लॉग शूट करत होतो त्यावेळेस थोडंसं आपल्या मोबाईलवरती पाणी पडलं. त्याच्यामुळे मी काय केलं, मोबाईल पूर्णपणे खोलून वगैरे घरी घेऊन आलो आणि त्याला सुकट ठेवला. आता स्विच ऑन केला होता तर तो मोबाईल चालायला लागला. मग असे काहीच चालत नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला सात बांगल्याच्या नाक्यावरती जाऊन जी मनशीची हांडी होती तिचं शूट घ्यायचं होतं. मोबाईलचा असा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी अजून काही वरती गेलो नाही. आता वाजले 9 तर बघूया थोडंफार शूट घेऊया. माझा मोबाईल कसा पूर्ण गेलाच जमा आहे. थोडाफार त्याच्यात जीव राहिलेला आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत यूज करून चला. आता तर टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट मनशीच्या शाखेवरती जाऊया. तिकडे त्यांची हांडी बघूया आणि तिकडे थोडंफार काय शूट असेल ते घेऊया. विनंती आहे सर्वांनी ट्रॅफिक
शक्ती शेळके यांचे ब्लॉग खूप फेमस आहेत, सर्वांनी बघावे. Yeah.